ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निवडणूक खर्चात तफावत, महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस. 48 तासात खुलासा करण्याचे प्रशासनाचे आदेश. लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांना निवडणूक खर्चातील तफावतीबद्दल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी नोटीस बजावली आहे. खर्चाच्या नोंद वहीतील नोंदी आणि निवडणूक प्रशासनाला सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलात 2 लाखांची तफावत असल्याचं नोटीसमध्ये म्हटलं आहे. याबाबत 48 तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवारांनी दररोजच्या खर्चाच्या नोंदी एका स्वतंत्र नोंद वहीत ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर दररोजचा खर्च जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे. या दोहोतील खर्चाची तपासणी प्रशासनामार्फत केली जाते. पाटील यांच्या खर्चाची प्रथम तपासणी प्रभारी निवडणूक निरीक्षकांच्या पथकाकडून 26 एप्रिल रोजी करण्यात आली. त्यामध्ये 2 लाखांची तफावत आढळली. जिल्हाधिकारी कार्यालयातील खर्च सनियंत्रण कक्षात सादर केलेल्या लेखानुसार 9,02,508 रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष नोंद वहीतील नोंदीनुसार हा खर्च 6,94,933 रुपये आहे. या दोहोतील तफावत 2,07,575 रुपये आहे. निवडणूक कार्यालयाला सादर केलेला सर्व खर्च नोंद वहीत नोंदवला नसल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले, त्यामुळे नोटीस काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकाऱ्यांनी नोटीसीत म्हटले आहे की या त्रुटीची पूर्तता करून 48 तासात खुलासा सादर करावा. खुलासा केला नाही तर 2,07,575 रुपयांची तफावत आपण स्वीकारल्याचे समजले जाईल. ही रक्कम निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाईल. ही तफावत मान्य नसल्यास त्याबाबतची कारणे सादर करावीत. या कारणांसह जिल्हा कर्ज सनियंत्रण समितीकडे विहित मुदतीत अपील दाखल करावे असंही म्हटलं आहे. महानकर नेपसाठी आदिमाने मिरज.